नमस्कार, सोनल्स किचन ब्लॉगमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत. 3 तारीख शुक्रवार, कोकणातली सकाळ. हे आमच्या दारासमोरचं जामचं झाड आहे. अजूनही भरपूर जाम शिल्लक आहे झाडावर. 3 फांद्या तुटून खाली पडल्या होत्या, ते सर्व साफ करून घेतलं. आज मुंबईला परत जायचं आहे, ट्रेनने जाणार आहे. जाम दरवर्षी हे झाड असंच भरभरून लागतं. तुळस आमची. आज छान आहे वातावरण बाहेर, असं खूप थंड आहे, छान वाटतं. आज गरम नाही होत आहे. सकाळी सकाळी आमच्या इथे मोराचे आवाज येतात, मग इथे मोर येतात कधी कधी. इथे पुढे जंगल आहे ना. सकाळची कामं आटपून ब्रेकफास्ट वगैरे करून आता बाजारात चाललो आहे. आज रात्रीची 8 वाजताची आमची ट्रेन आहे, म्हणून आता आम्ही निघालो आहे. घड्याळात वाजल्यात 10:30. तर चला, असं सर्व थोडं क्लीन करून ठेवलं आहे, थोडं क्लिनिंग बाकी आहे. रिक्षाने जातो आहे. इथून सावंतवाडी मार्केट 7 किलोमीटरवर आहे आणि सावंतवाडी स्टेशन अंदाजे 2 किलोमीटरवर आहे. काही वस्तू खरेदी केल्या आहेत, काही बाकी आहेत. सावंतवाडीचा बाजार मी तुम्हाला दाखवला आहे. आज काही पूर्ण फिरून परत दाखवत नाही. सुके मासे, मसाले, काजू, आंबे, काही कडधान्य असं काही घ्यायचं आहे मला मुंबईला जाताना घेऊन जाण्यासाठी. इथे बाजारात हे मसाल्याचं दुकान आहे, तिथे आलो आधी. इथे नार्वेकर मसाले आहेत ना, मागे तिथून मसाले घेतले आणि मालवणी मसाला घेतला. इथून आता पुढे जाते. नंतर इथल्या मच्छी मार्केटमधून मी ड्राय फिश घेतले. ड्राय फिश मी नेहमी इथूनच घेऊन जाते. बांगडे वगैरे ना अगदी खडखडीत सुकलेले असतात, जराही ओलसरपणा नसतो, त्यामुळे चांगले वाटतात. तसंही आमच्याकडे ड्राय फिश जास्त कोणी खात नाही, मलाच आवडतात. भरपूर ताजे मासे आले होते मार्केटमध्ये. त्यानंतर बाजारातून कोकमा आणि ओले काजू घेतले. आता भालेकर खानावळमध्ये जेवायला आलो आहे. साधंच हॉटेल आहे पण जेवण खूप टेस्टी असतं. सावंतवाडीला आलात तर इथे जेवायला या, तुम्हाला अस्सल मालवणी जेवणाची चव मिळेल. दोघांमध्ये एकच थाळी मागवली आहे, कारण 12:15 वाजले आहेत आणि जास्त जेवण जाणार नाही. सुरमई थाळीमध्ये बघा काय काय येतं. हे सुरमईची तुकडी आहे फ्राय केलेली, तांदळाच्या भाकऱ्या, बांगड्याची आमटी, कोळंबीचं तिखल आणि सुक्या जवळ्याची भाजी आहे. सोलकढी, कोशिंबीर, लिंबू ते तर आहेच. भात नंतर आणून वाढतात. एक बांगडा फ्राय एक्स्ट्रा घेतला. मासे आम्ही मोस्टली बाहेरूनच खातो, घरी अजून तरी कधी बनवले नाहीत. एकदाच शिंपल्या बनवल्या होत्या. जेवण झाल्यावर मग बाजारातून आंबे, ओले काजू असं घेऊन मग घरी आलो. झाडावर आता जितकी फळं उरली आहेत तितकी सगळी काढून येते. तर आता चिकू बघूया किती आहेत आता झाडावर. ते सर्व काढते आता. हा इथे एक दिसतोय आंबे, आवळे, जाम. ही फळं आधीच काढून पॅक करून ठेवली आहेत नेण्यासाठी. त्याचा व्हिडिओ पण अपलोड केला आहे आधी. आता पिकलेलं आहे. इतके चिकू मिळालेले आहेत मुंबईला घेऊन जाण्यासाठी. हे इतके चिकू मिळाले ते आधी काढलेले पण आहेत. थोडे थोडे मोठे मोठे आहेत. हे आमचं सामान मुंबईला नेण्यासाठी पॅक करून ठेवलंय सर्व. तुम्ही कुठे चाललाय का बाहेर? हा अच्छा. आता बाहेर चालले आहेत, 4 दिवसानंतर ते पण मुंबईला जाणार आहेत. आंब्याच्या पेट्या घेतल्यात, तिथे 2 आहेत आणि ही 1 आहे. 3 आंब्याच्या पेट्या घेतल्यात. हे आमच्या बॅग आहे आणि बाकी सगळं आवळे आणि ह्याच्यामध्ये सगळे आवळे भरले आहेत. आवळे जाम आहेत आणि काही सामान घेतलंय ते आहे आणि आमच्या दोघांच्या बॅग्स. हे नारळ इथेच ठेवणार आहे. आता आतून घराचा एक लुक दाखवते तुम्हाला, कसं आवरून ठेवलंय सगळं. जास्त काही सामान ठेवलंच नाही आहे, मोकळंच आहे सगळं. आणि त्यानंतर इथे किचनमध्ये आहे बघा. किचनमध्ये अशा प्रकारे ठेवलं आहे सर्व. इथे जाताना आता देवाला बत्ती लावली आहे. इथे जस्ट मिस्टरला चहा करून दिली. आता ते भांडं धुवायचं आहे माझं फक्त, बाकी सर्व काही असं अरेंज करून ठेवलं आहे व्यवस्थित. फ्रीज पण सर्व धुवून पुसून ठेवलाय. काही भांडी मी घासून पुसून कपाटाच्या आतच ठेवून देते. हा दुसरा बेडरूम आहे, यामध्ये हे बेड असे फोल्ड करून ठेवलेत. एक कपाट आहे, बाकी काही नाही आहे इथे. आता वर पटकन टेरेसवर जाऊन येऊयात. या घराची होम टूर पण मी आधीच्या भागामध्ये दाखवली होती, पण नवीन व्ह्युअर्ससाठी मी दाखवते आता. इथे फर्स्ट फ्लोअरला लेफ्टला एक बेडरूम आहे.
ही आमची टेरेस आहे. 7 वाजायला आले आहेत आता, स्टेशनला जायला निघतो आहे. सावंतवाडी स्टेशनवर पोचायला 10 मिनिटं पण लागत नाहीत, इतक्या जवळ आहे. उद्या 7 वाजेपर्यंत आम्ही मुंबईला पोहोचू. माझे व्हिडिओज जर तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा, आणि नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा प्लीज. हे बघा, कुत्रे पण आले आहेत आम्हाला बाय बाय करायला. व्हिडिओचा एंड इथेच करते, पुढच्या नवीन ब्लॉग म्हणून आपण पुन्हा भेटू. तोपर्यंत बाय बाय.